जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। एप्रिल महिन्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसात जामनेर तालुक्यातील लोणी गावातील अनेक घरांचे तसेच शेती पिकाचे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी जामनेर तहसील कार्यालयाचे तहसीलदार यांना निवेदन दिले। एप्रिल महिन्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे लोणी गावातील अनेक घरांचे तसेच शेती पिकाचे नुकसान झाले होते आणि या झालेल्या नुकसानीची तहसीलदार नानासाहेब आगळे, मंडळ अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्या समक्ष बाधित कुटुंबाची रितसर पंचनामे करून शासनाकडे पाठवले होते। मात्र ज्यावेळेस नुकसानग्रस्तांची यादी जाहीर झाली त्यावेळेला असंख्य गरीब कुटुंबांचे यावेळी यादीत नाव वगळण्यात आले असून गावातील 363 कुटुंबांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येऊन त्यापैकी फक्त 63 ग्रामस्थांचा मंजुरी यादीत समावेश करण्यात आला आहे। या संपूर्ण प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी स्वतः जातीने लक्ष घालून याबाबत चौकशी करून नुकसानग्रस्तांना न्याय मिळवून देण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे। या संदर्भात न्याय न मिळाल्यास येत्या आठवड्यात लोणी येथील सर्व नुकसानग्रस्त जामनेर तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचा देखील इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला आहे। आज या ठिकाणी लोणी गावचे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आलेले आहेत आणि एप्रिल 2024 12-11 एप्रिल ते 12 एप्रिलच्या दरम्यान एप्रिल 2024 खूप मोठं वादळ या ठिकाणी तालुक्यामध्ये झालं होतं आणि त्याचा मोठा फटका लोणी गावाला बसला होता। या वादळामुळे शेतीचं जसं नुकसान झालं होतं त्याचप्रमाणे घरांचंसुद्धा नुकसान झालं होतं। त्या लोणी गावामध्ये त्यावेळेला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वित्तहानीसुद्धा झाली आणि घरांची पडझड झाली आणि त्यावेळेला आपले सन्माननीय कलेक्टर साहेब आयुष प्रसाद साहेब आणि त्याचबरोबर जामनेरचे तहसीलदार आगळे साहेब यांनी या गावाला भेट दिली होती। त्यावेळेला त्यांनी या गावाच्या भेटीच्या दरम्यान जे पडझड झालेले जे घरं होते यांच्या स्वतः प्रत्यक्षदर्शी जाऊन सन त्या ठिकाणी पंचनामा केला आणि आपल्या कर्मचाऱ्यांना पंचनामा करण्याचे आदेश दिले होते। त्यावेळेला असं आढळून आलं होतं की त्या लोणी गावचे 363 कुटुंब असे होते की ज्यांच्या घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती आणि काही लोक जखमी झालेले होते। त्या संदर्भातले फोटो आपण त्या लोकांनी काढून आणलेले ते बघू शकतो। आता आज अडचण या ठिकाणी अशी आहे की या बाधित कुटुंबग्रस्तांना शासनाने मदत जाहीर केली परंतु पंचनामे 363 कुटुंबांचे गेलेले असताना फक्त त्यापैकी 63 लोकांना त्या ठिकाणी या पडझडीचा लाभ मिळत आहे आणि उरलेल्या 300 लोकांना या पंचनाम्यापासून किंवा या पडझडीपासून कुठल्याही प्रकारचा लाभ मिळत नाही आहे। तर त्यांना लाभ मिळाला पाहिजे यासाठी आज आम्ही या ठिकाणी तहसीलदार साहेबांना भेटलो। आता यामध्ये बरीचशी जी कुटुंबं होती ती काही कुटुंबाची घरकुलं होती तर घरकुलं हे सरकारच बनवून देतो परंतु घरकुल झाल्याच्या नंतर त्या कुटुंबांना 8 अर्थ दर्जा 8 अर्थ उतारा त्या कुटुंबांना मिळालेला नाही त्यामुळे त्यांना या योजनेपासून वंचित राहावं लागत आहे। काही लोक अतिक्रमणधारक होती, काही लोकांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जी यादी 63 लोकांची जी यादी मिळाली आहे त्यातले काही लोक मयत होते, काही लोक हे सुद्धा अतिक्रमणधारक असून त्यांना लाभ मिळाला मग बाकीच्यांना का मिळाला नाही असा प्रश्न या ठिकाणी ग्रामस्थांनी त्या ठिकाणी विचारला। त्याचबरोबर आम्ही तहसीलदार साहेबांनी BDO साहेबांनी कलेक्टर साहेबांच्या ठिकाणीही या आशयाचं निवेदन देत आहोत। कलेक्टर BDO साहेबांनासुद्धा विनंती आम्ही या ठिकाणी करत आहोत की ज्या लोकांना तुम्ही घरकुलाचा लाभ दिलेला आहे त्या लोकांना 8 अर्थ उतारा देऊन 8 अर्थ उतारावर त्यांचं नाव लावून त्यांना या पडझडीचा लाभ मिळाला पाहिजे अशा आशयाचं पत्र या ठिकाणी BDO साहेबांनी आम्ही देत आहे भोगवटाधारकांना। त्याचबरोबर तहसीलदार साहेबांनी आश्वासन दिलं आहे की भोगवटाधारक आणि अतिक्रमणधारक या सर्वांची यादी देऊन त्यांना या योजनेचा लाभ मिळवण्याचं आश्वासन या ठिकाणी तहसीलदार साहेबांनी दिलेलं आहे। या संदर्भात बाकीचे शेतकरीसुद्धा आपल्याशी संवाद साधतील। तत्पूर्वी आपण या पोस्टरवर नजर लक्ष द्या की अशा परिस्थितीत या लोकांच्या पडझडी झालेल्या होत्या आणि अशा परिस्थितीतल्या शेतकऱ्यांना किंवा कुटुंबांना जर लाभ मिळत नसेल आणि इतरांना मिळत असेल तर हा लोकांवर अन्याय आणि त्यांना न्याय मिळवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत आहोत। प्रथम लोणी गावामध्ये 8/4/12/2024 या रोजी वादळग्रस्त
वादळग्रस्ताने खूप नुकसान झालं होतं, कारण बऱ्याचशा लोकांचे घरं असे एकदम वाऱ्याला उडून गेले होते. त्या घरांमध्येच नव्हे तर आमचे जीव वाचले हे आम्हाला एक महत्त्वाचं वाटतं. पण विषय असा आहे की ज्या दिवशी कलेक्टर साहेब तहसीलदार साहेब हे आले त्यांनी सांगितलं की बा अतिक्रमण धारक असो की भोगटा धारक असो यांना तात्काळ मदत आम्ही देऊ, पण त्याचा पंचनामा करा. पंचनाम्याचे आदेश देऊन तरीसुद्धा आम्ही त्या पंचनाम्यात वगळण्यात आलो. आणि जाणूनबुजून आम्हाला ग्रामपंचायत सांगते की तुम्ही तलाठी सर्कलकडे जा, सर्कल साहेब सांगते की ग्रामपंचायतीचं काम आहे, तर बरोबर ग्रामपंचायतीच काम आहे. आम्हाला जाणूनबुजून त्या ग्रामपंचायतीमध्ये आम्ही गेलो की ते सांगते की तहसीलदार साहेबांकडे का, कारण आम्ही करावं काय, कारण आम्हाला त्याच्यात काही एवढं विशेष म्हणजे गोरगरीब लोक असतात ज्यांना काही समजत नाही. मग जाऊन हे लोकांचे जरी येरपडे होतात, परत आता ज्या लोकांनी 363 लोकांची यादी वाचली की त्या 363 आज रोजी त्या 63 लोकांची यादी अशी आहे की त्यांचे स्वतःचे घरं आरसीसी बिल्डिंग आहे, स्लॅब आहे, त्या लोकांचं नुकसान दाखवलं आहे. आणि ज्यांचे घर खरोखर उडाले त्यांच्यावर हा अन्याय होतो आहे. आज रोजी माझं स्वतःचं घर इंदिरा आवास योजनेत झालेलं आहे, या मावशीच्या पी एम किसानचं आहे, रमाबाई आंबेडकरचं घर झालं आहे. या लोकांना न्याय नाही आहे. आणि ज्यांच्या आरसीसी आहे, ज्या अतिक्रमण गावामध्ये राहत आहे, 2-2, 3-3 square feet जागा भूखंड त्यांच्याकडे, आधीच्या गटामध्ये आम्ही 4-4 कुटुंब राहू शकतो एवढी जागा त्यांच्याकडे मोठमोठे सदन लोकांकडे. पण आमच्या लोकांना आज अन्याय करतो. आम्ही गावठाणी सर्वजणांचा बऱ्याच वेळा मागणी केलेली आहे. मी आता शिवला आम्ही न प्रकारे मी आंदोलन केलं होतं, इथे उलटं झाडा टाकून घेतलं होतं, तरीसुद्धा शासनाने आमच्याकडे मी लक्ष दिलं नाही. कारण शासनच काय करायचं, ग्रामपंचायतकडेच हा मुद्दा असतो, पण ग्रामपंचायत टोलाटोली देते आणि वेळ काढून देते. कारण सरपंच आहे आम्हाला, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसुद्धा तसं झालेलं आहे की जे ओरिजिनल शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्यांना मदत मिळत नाही. ज्यांचं काहीच नाही आहे त्यांना जवळजवळ 20-25 हजार रुपयांच्या खात्यात येत आहे. हा न्याय नाही तर अन्याय नाही तर काय, त्यांचे नावेसुद्धा उघडण्यात आलेले आहे. आज रोजी हे व्यक्ती आहे ज्यांच्याकडे सुद्धा हे अतिक्रमण आहे, घरकुल झालं आहे, पण नावावर आठ आलं आहे मित्राने, हे मावशी आहे, हे काकू आहे, यांचे नावं नाही आहे, फक्त घरकुल आहे. मग कधी लागतील फक्त सांगतात की तुम्ही अतिक्रमण आहे, मग हे नावच का नाही, कारण कलेक्टर साहेबांनी स्वतः अतिशय यांच्या ऑटोला लावा म्हणून, आणि ते लावत नाही. नुकसान झालंय का? पडलेली आहे बाईचं तसं झालं इकडे पडत काही या बातमी तेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.